जूझने का मेरा कोई इरादा न था। मोड़ पर मिलेंगे इसका वादा न था। रास्ता रोक कर वो खड़ी अटलजींसारखा नेता पुन्हा होणे नाही। अटलजींचं निधन झालं असलं तरी
ते चिरंतन राहतील या जगात. भारतानं एक इतका चांगला पंतप्रधान पाहिला, या गोष्टी पिढ्यानपिढ्या सांगितल्या जातील. प्रिय अटलजी, तुम्ही आमच्यातच राहाल कायमचे. प्रिय अटलजी, तुमच्यासारखा नेता भारतातच काय जगातच होणं शक्य नाही. इतका स्वच्छ नेता राजकारणात राहतो आणि राजकारणात राहूनही स्वच्छ राहतो, हे फक्त अटलजींच्या रूपानेच शक्य झालं. संवेदनशील आणि कवी मनाचा नेता देशहिताची वेळ येते तेव्हा अणुचाचण्यांसारखा कठोर निर्णय घेऊ शकतो, हा या जगानं पाहिलेला चमत्कार. एका मतानं सरकार पडतं, पण सत्तेसाठी एक मत विकत घेतलं जात नाही, हे फक्त तुम्हीच करू शकता. एखादा राजकारणी इतका तत्वनिष्ठ, इतका संवेदनशील, पण तेवढाच रसिक, उमदा, हजरजबाबी आणि दिलखुलास. विशेषण आणि विश्लेषण या दोन्हींच्या पलीकडचं तुमचं व्यक्तिमत्व. सत्ता मिळताना आनंद नाही, उन्माद नाही, सत्ता सोडताना कुठलंही शल्य नाही, एवढा स्थितप्रज्ञ नेता पुन्हा होणे नाही. खरं तर गेली 10 वर्ष तुम्ही अज्ञातवासात होतात. राजकारणाच्या पटलावर उगवत्या सूर्यालाच नमस्कार करण्याची प्रथा, पण तुमची आठवण वेळोवेळी आली, राजकारण्यांनाही आणि जनतेलाही. गेली अनेक वर्ष तुम्ही रुग्णालयात दाखल झालात की प्रार्थनांसाठी अनेक हात जोडले जायचे. मृत्यू जरी आला इथे थांबेल तोही पळभरी, असंच तुम्ही मृत्यूलाही थांबवलं. पण अखेर मृत्यू या अटल सत्याला सामोरे गेलात, तेही मैं जी भर जिया मैं मन से मरू लौट कर आऊंगा कुछ से क्यों डरू असं म्हणतच. आज ज्वाळा भडकल्या तेव्हा किती डोळे पाणावले याची गणतीच नाही. अटलजी, तुम्ही देह ठेवलात, पण सगळ्यांच्या मनात तुम्ही हृदयस्थ आहात. हेच अटल सत्य.